उरणमधील डीपी वर्ल्ड या कंपनीच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेच्या खोपटे येथील शाळेची नवीन इमारत बांधण्यात येत आहे. या इमारत बांधकामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमदार महेश बलदी, नावाशिवा टर्मिनल पोर्टचे डायरेक्टर व सीओ जिबुके इट्टी, फ्री ट्रेन झोनचे सीओ रणजित रे उपस्थित होते. यावेळी कॉन्ट्रॅक्टर व्ही एस पाटील यांचा विशेष सन्मान लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. इमारतीच्या बांधकामाची अंदाजे रक्कम 5,10,00,000 रुपये आहे. या कामासाठी सरपंच विशाखा ठाकूर व युवा नेते प्रशांत ठाकूर यांनी पाठपुरावा केला होता. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की शाळेच्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थी तयार व्हावेत, ते प्रत्येक क्षेत्रात चमकावेत, यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे. येथील नवीन इमारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, यासाठी मराठी माध्यमांबरोबरच इंग्रजी माध्यमातूनही येथे शिक्षण सुरू करावे, जेणेकरून काळाच्या बरोबर विद्यार्थ्यांना शिकता येईल. तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहनही केले. आमदारांची दृष्टी चांगली आहे, त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकली काही गोष्टी येतील. ही शाळा जिल्हा परिषद शाळा आहे, जिल्हा परिषदेची शाळा मराठी चालवत असताना इंग्रजी शाळासुद्धा चालवावी लागेल, त्याकरता काही फंड्स हा कमीत कमी फी घेऊन असं निर्माण करावं लागेल. मुंबई महापालिकेमध्ये ज्या महापालिकेची शाळा होत्या त्या बऱ्याचशा शाळा आता बंद पडायला लागल्या, आणि मग त्या शाळांमध्ये त्या जागेवरती इंग्रजी शाळा सुरू करायचा निर्णय घेतला. म्हणजे हा निर्णय काळानुरूप निर्णय आहे, काळानुरूप निर्णय हा घ्यावा लागत असतो. तशा प्रकारे आता चांगली बिल्डिंग झाली आणि विद्यार्थ्यासंख्या 100-150 अशी जर असली तर त्यावेळेला तिथं एक भाग मराठीचा एक भाग हिंदीचा असायला हरकत नाही. मग अशी निवेदकांनी सांगता सांगत सांगितलं की मराठी शाळा जी होणार आहे, मराठी शाळा आपण म्हणतो 7वीपर्यंत 8वीपर्यंत 10वीपर्यंत जिल्हा परिषद शाळा नाही, मग त्यावेळेला आपल्याकडे जी भागशाळा असेल त्या शाळेला भागशाळेला सुद्धा रहीतची भागशाळा, अर्थात रहीत माझी मातृशाळा आहे काय, तर तशा दृष्टीनं ती शाळासुद्धा त्या चांगल्या इमारतीमध्ये रिकाम्या खोल्या ठेवण्यापेक्षा तिथं आणायला काय हरकत नाही. आणि मला वाटते आपल्या दुबई पोर्ट किंवा पियाणो पोर्टसुद्धा त्याला ऑब्जेक्शन घेईल असं वाटत नाही. आमदार तुम्हाला नक्कीच मदत करतील. आता काळ बदललाय हे आपण हकीकत समजलो, समय के साथ बदलने की कवायत करलो, आणि या शाळेमध्ये मी या ग्रामस्थांना विनंती करीन की इंग्रजी माध्यमही चालू करा. फक्त मराठी मराठी बोलून आपल्या काळात चाललं, आता देवानंदचे सिनेमे चालणार नाहीत, आता आपल्याला काळानुरूप बदलायला लागेल. तेव्हा एवढी मोठी शाळा चांगली होते एवढं होतंय, तर आपल्या या इथून चांगली जर इंग्रजी माध्यमातली शाळा चालू केली तर या शाळेलाही भवितव्य जास्त राहील. कारण पटसंख्या बघितल्यानंतर आपणही चिंतित होतो, सर्व शाळांचे उतरते पट बघितल्यानंतर. काल रामशेठ ठाकूर साहेबांनी सिडकोकडे भांडून उलवे नोडमध्ये फार मोठी शाळा बनवली, पट बघितलं तर 150, आणि एवढी मोठी ऑर्गनायझेशन मग मेंटेन करणं चालवणं. आणि या शाळेतून चांगलं आपला उद्देश हाच आहे की आपल्या या शाळेतून चांगलं प्रॉडक्ट बाहेर पडलं पाहिजे, मुलांना क्वालिटेटिव्ह शिक्षण मिळालं पाहिजे, या 21व्या शतकात जे जे लागतंय ते मिळालं पाहिजे. मग ते देण्याकरता जर आज इंग्रजी चालणार असेल, इंग्रजी धावणार असेल, तर आपणही इंग्रजीचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे, हे माझं विनंती आहे. हा काय मी तुम्हाला जबरदस्ती करायला आलोय अशातला भाग नाही, पण माझी विनंती आहे की आपण या दृष्टीने विचार नक्की केला पाहिजे. या भूमिपूजन सोहळ्याला नगराध्यक्ष सायली म्हात्रे, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगरसेवक कौशिक शहा, राजू ठाकूर, पंचायत समितीचे सभापती समीदा म्हात्रे, उपसभापती शुभांगी पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेसी, पंचायत समिती बीडीओ नीलम गाडे, बानपाडाचे सरपंच विशाखा ठाकूर, गशिक्षण अधिकारी के बी अंजने, खोपटे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, पाणी कमिटीचे सभापती महेंद्र पाटील, शाळेचे सभापती रंजना पाटील, हायस्कूलचे चेअरमन राजन पाटील, डीपी वर्ल्डचे जावेद, आर्किटेक्ट सुजित म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे, जीवन गावण, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत पाटील, उद्योजक राजेंद्र पडते, रवी घरत, बांधपाडा ग्रुप ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मंडळाचे सर्व सदस्य, हायस्कूल कमिटीचे सदस्य, खोपटेचे ग्रामस्थ उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.